तर आजच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून एक पत्र लिहिलंय, ते आपण पाहूया। राज ठाकरे असं म्हणतात की वंचितांसाठी लढणारे आणि घटनाकर्ते या व्यतिरिक्तही बाबासाहेब आहेत, ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायला हवे। बाबासाहेबांनी मांडलेल्या प्रबंधांच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। बालविवाह, बहुपत्नीत्व यामुळे स्वत्व हरवलेल्या स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी ते लढले, त्यामुळेच द्विभार्या प्रतिबंधक कायदा आपण स्वीकारला, लेकीला संपत्तीत वाटाही मिळाला। बाळंतपणाची भरपगारी रजा, साप्ताहिक सुट्टी, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार, कामाचे 12 वरून 8 तास असे सगळे हक्क बाबासाहेबांनी मिळवून दिले। बाबासाहेबांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व अद्भुत होतं, त्यांचं लिखाण वाचताना आपण थक्क होतो। त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी मांडलेली भूमिका चळवळीसाठी शक्तिवर्धक ठरली। स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले ते द्रष्टे नेते होते, अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।